हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी ग्रुप डीमध्ये तीन ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी जो पेपर झाला होता त्या पेपरमधील सामान्यण्याच्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आर आर बी ग्रुप डी साठी रेल्वे भरती सामान्य अध्ययन प्रश्न आठ हजार पाचशे रेल्वे भरती गणित द्रनित, अंतगणित व बुद्धिमत्ता चाचणी आणि रेल्वे भरती सामान्य विज्ञान नोट्स ही तीन पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि ही तिन्ही पुस्तकं महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मराठी भाषेमध्ये रेल्वे भरतीसाठी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या ठिकाणी पहा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आणि तीन दहा दोन हजार अठराचा पेपर आहे रुप डीचा सकाळची नऊ ते साडेदहाची बॅच आहे या या कर तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोण ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली महिला जिमनॅस्ट आहे तर याच्यामध्ये हे भारतीय विचारलं होतं का आपल्याला सर्व नाव भारतीय आहेत तर दीपा कर्माकर हे त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याचा प्राणी कोणता आहे तर आंध्र प्रदेश या राज्याचा प्राणी टाळविट आहे आणि आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा हे राज्य निर्माण झालं भाषेच्या आधारे निर्माण झालेलं भारतातील पहिलं राज्य आंध्र प्रदेशच आहे हे सुद्धा लक्षात असू द्या भारतीय रिझर्व्ह बँकेने एम जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रुपये डॅश डॅशची अभिधान नाणी सादर केली तर शंभर रुपयाची अभिधान नाणी सादर केलेली आहेत इब्राहिम लोदी पंधराशे सव्वीसमध्ये डॅशडॅशकडून पानिपतच्या पहिल्या लढाईत मारला गेला तर इब्राहिम लोधी पंधराशे सव्वीसमध्ये बाबरकडून पानिपतच्या पहिल्या लढाईत मारला गेला त्याच्यामध्ये अजून प्रश्न काय तयार होतात की पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली तर पंधराशे सव्वीसला झाली पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली तर इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये झालेली आहे बाबर हा भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक आहे आणि इब्राहिम लोधी हा लोधी घराण्याचा शेवटचा सुलतान होता दिल्लीचा त्याच्यानंतर या लढाईमध्ये बाबर विजयी झालेला आहे हे सुद्धा लक्षात असू द्या असे वेगवेगळे प्रश्न याच्यावर विचारले जातात आपल्याला एट मार्च दोन हजार अठरा अनुसार पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहेत तर दोन हजार अठरामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग होते काँग्रेसच्या पक्षाचे पण आता आम आदमी पक्षाचे आहेत भटवंतसिंग मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत मग तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मदे दोन हजार सोळामध्ये खालीलपैकी कोणाला पोप फ्रान्सिसद्वारे संतपद प्रदान करण्यात आले तर भारतातील मदर तेरेसा यांना दोन हजार सोळामध्ये पोप फ्रान्सिसद्वारे संतपद प्रदान करण्यात आले त्यानंतरचा प्रश्न आहे परमाणु शस्त्रे नष्ट टळण्यासाठी असलेल्या जिनेव्हा स्थित आंतरराष्ट्रीय मोहिमेस दोन हजार सतरामध्ये डॅश प्राप्त झाले तर नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त झालेला आहे याच्यावरून तुम्हाला चालू घडामोडीचा काय अभ्यास करायचा आहे ना तोसुद्धा अंदाज येऊ येऊन जाईल पहा सन दोन हजार बारा तेराच्या अर्थ अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेले सामान्य अँटी अवॉइडन्स नियम अंतत डॅसडॅसमध्ये लागू केले गेले तर एक एप्रिल दोन हजार सतरापासून ते नियम लागू करण्यात आलेले आहेत डॅसडॅस या दिल्लीच्या सुलतानाने त्याची राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलवली तर मुहम्मद बिन तुडलट या दिल्लीच्या सुलतानाने त्याची राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलवली आणि दौलताबाद हे जे देवगिरी आहे देवगिरीचा किल्ला त्या ठिकाणी ती राजधानी स्थापित केली होती त्याच्या पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणी रामेश्वरम येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले डॅश ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी आहे तर अमरावती ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी आहे आणि आता तर आंध्र प्रदेशनं तीन राजधान्या घोषित केलेल्या आहेत न्यायिक राजधानी त्याच्यानंतर विधीमंडळ म्हणजे कायदे मंडळाची राजधानी असे येथून तीन प्रकारच्या राजधान्या त्यांनी घोषित केलेल्या आहेत आणि तीन राजधान्या घोषित केलेलं भारतातील पहिलं राज्य आंध्र प्रदेश आहे द पीपल्स प्रेसिडंट डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर द पीपल्स प्रेसिडंट डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या पुस्तकाचे लेखक यस यम खान हे आहेत त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा भारताच्या उत्तर प पत, पश्चिमी प्रदेशात पेट्रोलियम उत्पादनांची मागणी पूर्ण करण्यासाठी मथुरा रिफायनरी इंडियन ऑइलची डॅश डॅशव्या रिफायनरीला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सहा पॉईंट शून्य एन यम एम टी पी एच्या क्षमतेसोबत कार्यान्वित करण्यात आले तर हे सहावी रिफायनरी होती एक नंबरचं त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार सतरा साली प्रसिद्ध झालेल्या व्हाय आय एम अ हिंदू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर व्हाय आय एम अ हिंदू या पुस्तकाचे लेखक शेशी थरूर हे आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भारत सरकारच्या खेलो इंडिया कार्यक्रमाशी संबंधित आहे तर खेलो इंडिया हा कार्यक्रम खेळाशी संबंधित आहे पेरूसाठी भारताचे पुढील राजदूत कोण असतील तर पेरूसाठी भारताचे पुढील राजदूत यम रायडू हे असतील युनिसेफचे सद्भावना राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर युनिसेफचे सद्भावना राजदूत म्हणून लिली सिंग यांची नियुक्ती केली आहे कोणत्या संघाने दोन हजार सतरामध्ये बत्तीसव्या वेळी संतोष ट्रॉफी जिंकली तर पश्चिम बंगाल या संघाने दोन हजार सतरामध्ये बत्तीसव्या वेळी संतोष ट्रॉफी जिंकली दोन हजार सतरामध्ये झालेल्या चौसष्टव्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्या सोहळ्यात सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला तर पिंक या चित्रपटाला तो पुरस्कार मिळाला होता तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित सर्व प्रश्न पाहिलेले आहेत नंतरच्या व्हिडिओमध्ये विज्ञानावर आधारित प्रश्न आपण पाहूयात आणि जर तुम्हाला या आर आर बी ग्रुप डीसाठी बुद्धिमत्ता चाचणीसाठी माझ्याकडे व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर बुद्धिमत्ता चाचणी व्हिडिओ कोर्स म्हणून मेसेज करा तुम्हाला कोर्सची माहिती दिली जाईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच